सीएमआरचा इश्यू काढला, सीएमआर कॅबिनेटान म्हटलं हे पॉलर्ड हॉल पेसले आणि किती आले पण त्याच कन्सेशनल ते केला म्हणून जीएमआरच्या इश्यूची जो कॅबिनेट नोट हे केलो सर्क्युलेट केलो तातून किती बरं ना की 20 दीस एअरपोर्ट बंद पडलो 20 दीस जर तुमच्या रिलीफ 6 महिन्याची किती येतात 20 दिसांची दी मार तू अरे एअरपोर्ट जर 20 दीस बंद पडलो कोविडा खातीर त्याला 20 दिसांची रिलीफ दी म्हणता का पण ताका जर तो रिलीफ दिता कॉन्ट्रॅक्टरांना दुसऱ्यांना रिलीफ किती दिला आणि जीएसटी लोक इतले फारीक करपाचे हा बिझनेसमॅन ज्यांनी तुझं लॉस झाले ताका रिलीफ किती दिला लॉकडाऊन तुवें करून सगळे धंदे बंद उडयले सगळी मार्केटां बंद झाली लॉकडाऊनात ताणी तांकां कसले रिलीफ दिली तुवें जीएसटीची रिलीफ दिली इन्कम टॅक्साची रिलीफ दिली उदकाचे आणि इलेक्ट्रिसिटी बिलाची रिलीफ दिली ना तो आकात देता म्हणजे हा सरकारी जावंय झालो जीएमआर म्हणतो हे जीएमआरा खातीर इतले तुमचे काळीज कित्याक मोव जाता म्हाका कळना सेकंड एअरपोर्ट कंप्लीट केन्ना झालो ऑक्टोबर 2022 हे रिलीफ केन्नाच्यान दिता तू नाका पिरियड आफ्टरवर्ड्स आता तू म्हणता हे डिसेंबर मेरेन कॅन बी एक्सटेंडेड टू मार्च सो फर्स्ट टायम यू फाइंड अ गव्हर्नमेंट विच इज सेईंग आय डोंट वॉन्ट द मनी दॅट आय एम गोइंग टू गेट जस्ट लुक एट दीस कंपेर दीस विथ देअर एटिट्यूड टुवर्ड्स द गोंयकार गोंयचो एक जो मतदार आहा गोंयकार स्थानिक मनीस ताका तू काल ताजे कडच्यान मत घेतलां आज तू ताका पिळटा आनी तू ताका पयशे एक्स्ट्रा मागता हे जीएमआराक तू 18 कोटी रुपया जे तुका वर्साक म्हयन्याक येवपाचे आहा ते 18 कोटी म्हयन्याक आपल्याक नाका म्हणटा सरकार कॅबिनेट डिसिजन घेवन म्हणटा नाका तू तुजेच कडेन दवर कितें कारण सांगता की तो कोर्टान गेला म्हणून कोर्टान शेकड्यांनी लोक गेले मरे कोर्टान लोकांची इलेक्ट्रिसिटी उदक कॅन्सल कट केलं ते कोर्टान वचू ना हांवें दर 2 महिने लायटीचे बील फारीक केलं ना तूं म्हाका सोडटा 3 महिन्याक म्हाका डिस्कनेक्शन नोटीस येतली जीएमआराक तुम्ही फुकट सोडटा सो देट इज दाल मे कुछ काला हे हातून सर्टनली गीव एंड टेक इनवॉल्व आहा अशें दिसता नाजाल्यार इतलो मोग तुका ताचो कित्याक सरकार 18 कोटी दिसा म्हयन्याक जोडपाचो आशिल्लो जून महिन्यान जुलय महिन्यान ऑगस्ट महिन्यान सप्टेंबर महिन्यान ऑक्टोबर महिन्यान नोव्हेंबर महिन्यान डिसेंबर 7 महिने 7 × 18 8 × 7 = 56 कितले जाले 126 कोटी रुपया फायदो केलो तुवें ताका वीच कॅन बी एक्सटेंडेड टू जानेवारी फेब्रुवारी मार्च आनी 3 महिने सो इतलो जीएमआरचेर मोग कित्याक बरें जीएमआरच्या ओन कॅल्क्युलेशना प्रमाणे जीएमआर इन 2027 इज गोइंग टू हॅव 95% ऑफ द एअर ट्रॅफिक इंटरनॅशनल एअर ट्रॅफिक कमिंग टू गोवा इतलो जीएमआर जर बरो सक्सेसफूल चालतो वाय आर यू गिविंग इन द रिलीफ वॉट इज ही डुईंग फॉर द स्टेट हाऊ मच इज फॉरेस्ट हॅज ही ग्रोन यू सी दॅट होल एअरपोर्ट हॅज टू बी अ ग्रीन एअरपोर्ट इट इज नॉट ग्रीन सारखो खड्डो जाल्लो आहा तो एअरपोर्ट किती रोयला ताजे झाडां हांवें कोणाचो खड्डो वयर काढलो म्हणून कोणाक वायट दिसलो आसत ते न्ही हांव आज सांगता तुका सादो वयल्यान पळयात तर कांय दिसना इट्स क्लियर सामकी झाडां बिडां कापून उडयल्ली आहा वेर इज द ग्रीनिंग डॅट वॉज नॅसेसरी तो एअरपोर्ट कितल्या पयशांनी जावपाचो आसलो 3,100 कोटीचो एअरपोर्ट तो कॉस्ट कितले पयशे मोडले ताणें बांदपाक 1,900 करोड्स कितले सेवींग जालें 1,600 करोड जालें 1,600 करोड सेवींग जावन ताणें कितले पयशे कित्याक तुमी ताका बेनिफीट दितात प्लस तुवें ताका 5 लाख सिटी सायड सर्विसीस म्हणून दिली टू डू समथींग वीच इज लायक एरोसिटी सो एवरीवेर 1% इज डुईंग एवरीथींग सन बर्न हाडटा जाल्यार तूं जीएमआरान व्हरूंक सोदतालो सो जीएमआर इज गोइंग टू बी द होल गोवा इज गोइंग टू बी वीथ जीएमआर आनी तो कोण रे तो गोंयकार तो खंयचो तो पार्टनर घेतला तुमी सरकारान काय कितें हे क्लियर कट अशें दिसता इतलो इंट्रस्ट सरकार जेन्ना घेता की आपल्याक पयशे येणावळ जावपाची आसली ती नाका आपल्याक बाबा तुजेच कडेन दवर म्हणून काय बरें इतलो मोग ताणें गोंयकारांक तरी दाखोवचो मरे हांव मागतां सरकारा कडेन पांय पडटा की जो मोग जीएमआराक दाखयता 10% तरी मोग गोंयकारांक दाखया जाल्यार खूब सर्वीस जातली इट वील बी वर्दी टू कॉल यू अ गव्हर्नमेंट अदरवायज यू आर जस्ट अ गँग ऑफ स्काउंडर्स आउट टू लूट गोवा